नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. सुंदर अशा सकाळची सुरुवात बंदऱ्यावरती. मित्रांनो, आजचा दिवसाचा काय प्लॅन नाही आहे, म्हणजे जे काय घडेल ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. आणि सकाळी सकाळी आलो होतो पेंटिंग करायला, नावात आणखीन सुधारणा केलेली आहे. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल हे नाव काढलेलं भोलेनाथने. खालचा जो ग्रीन कलर मारलेला आहे तो मी मारलेला आहे. आणि ह्या बाजूला पेंटिंग चालूच आहे. ग्रीन कलर आणि हे बघा सुंदर नाव ह्या बाजूचं पण. आजही सकाळी सकाळी उठून या कामाला लागलो होतो. आणि आमचा सुंदर असा खाडी दिलेली आहे अंगोल वगैरे. आणि आता आमच्या मालावरच्या कालकाईचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहोत दोघे जण. आणि तुम्ही पायऱ्या बघू शकता आमच्या मालावरच्या कालकाईचं दर्शन घेण्यासाठी जाण्याच्या. आणि इकडून आमचे दिसते खाडी. सगळी झाडी दिसली, मग आता बघा खाडी. आणि आजूबाजूला हिरवळ झाडी. तर मित्रांनो, झालेलं आहे पूजन वगैरे करून, पाया वगैरे पडून दर्शन घेऊन. आणि ते पूजेला येण्याचं कारण म्हणजे आपलं भोलेनाथ बाहेरगावी असतो शिपवरती नेव्हीमध्ये. तर दरवर्षी आल्यानंतर आपल्या आई कालकाईचं दर्शन घेतो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय की या लहान मुलाने, ज्याला की बोलताना येत, सुरेश नाव याचं, सुरेश भुरे, त्यांनी त्याला जमेल तशी मूर्ती बनवलेली आहे. असं ऐकलं मी की हा इथे दररोज येतो, त्यातून शिकलेली थोडीफार कला कानाने ऐकून आहेत, त्यामुळेच त्याला बोलताना येत, कारण तो जन्मापासून ऐकू शकत नाही आहे. आणि मित्रांनो, गणपती बाप्पांना अजून कलर मारायला सुरुवात नाही झालेली आहे, तर संध्याकाळी सुरुवात होईल असं समजलंय या दोन मित्रांकडून. तर संध्याकाळचे व्हिडिओ पण ह्याच्यात मी ऍड करेन तुम्हाला पाहण्यासाठी. मच 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 लेटर. महाद्वारया नगरीचा तू, महाद्वारया नगरीचा तू,
दैवत मुझा विनायका दैवत मुझा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन हे सुखकर्ता तू दुखहर्ता बाप्पा विनायक गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायकाजनाथे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वारय नगरी सा तो राजा विनायकाजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन 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 गणपतीच्या मूर्ती साकारण्यासाठी आणि आजपर्यंत त्यांच्या 3 पिढ्या काम करत आहेत हे गणपतीचं हो ना पिढ्याने पिढ्या चालून आलेली कला आहे त्यांची ही आणि ही तिसरी पिढी आहे असे माहिती मिळाली आहे मला आणि हा एक आमचा गावातील नवीन कलाकार तयार होतो आहे तुम्ही त्याची कला बघितली तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा अशा करतोय की तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल आणि व्हिडिओ लाईक नसेल केलं तर व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया जनाथे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वारय नगरी सा तो राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन